आता आपण कर्णभुजा प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत प्रमेय तीन पूर्णांक दोन एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन काटकोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात सोबत दिलेली आकृती पहा असे दिले आहे की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पीक्यू आर मध्ये कर्ण ए सी हा कर्ण पी आर बरोबर एकरूप आहे रेख ए बी ही रेख पी क्यू बरोबर एकरूप आहे कोण ए बी सी बरोबर कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश आपणास असे सिद्ध करायचे आहे की त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण पी क्यू आर बरोबर एकरूप आहे रचना किरण असा घ्या की बिंदू क्यू हा बिंदू आर आणि बिंदू एस च्या मध्ये आहे आणि रेख बी सी ही रेख क्यूएस बरोबर एकरूप आहे सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू एस मध्ये असे दिले आहे की रेख ए बी ही रेख पी क्यू बरोबर एक रूप आहे कोन ए बी सी हा कोन पी क्यू एस बरोबर एक रूप आहे कारण प्रत्येक कोन हा नव्वद अंश मापाचा आहे रचनेनुसार रेख बी सी ही रेख क्यू एस बरोबर एकरूप आहे म्हणून बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण एबीसी हा त्रिकोण पी क्यू बरोबर एकरूप आहे याला विधान एक असे मानूया एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजूनुसार रेख एसी ही रेख पी बरोबर एकरूप आहे पण असे दिले आहे की रेख एसी बरोबर रेख पी आर एकरूप आहे म्हणून रेख पी एस ही रेख पी आर बरोबर एकरूप आहे याला विधान दोन असे मानूया म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोण आर बरोबर कोण एस एकरूप आहे याला विधान तीन असे मानूया आता त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण पी क्यू एस मध्ये विधान तीननुसार आपण असे म्हणू शकतो कोण आर हा कोन एस बरोबर एकरूप आहे त्याचबरोबर असेही दिले आहे की पी क्यू आर हा कोण पी क्यू एस बरोबर एकरूप आहे विधान दोन नुसार आपणास रेख पी आर ही रेख पी एस बरोबर एकरूप आहे म्हणून बाकोको कसोटीनुसार त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण पीक्यूएस बरोबर एकरूप आहे याला विधान चार असे मानूया म्हणून विधान एक आणि नुसार, आपण असे म्हणू शकतो की त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण पी क्यू आर बरोबर एकरूप आहे तीस अंश साठ अंश नव्वद अंश त्रिकोणाचं प्रमेय प्रमेय तीन पूर्णांक तीन जर त्रिकोणाच्या कोनांची मापे तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश असतील तर तीस अंश कोणासमोरील बाजूंची लांबी कर्णाच्या निम्मी असते सोबत दिलेली आकृती पहा असे दिलेले आहे की त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए हा तीस अंश आहे कोन बी हा नव्वद अंश आहे आणि कोनसी हा साठ अंश आहे आणि आपणास असे साध्य करायचे आहे की बी सी हा एसीच्या निम्मे आहे रचना किरण सी बी वर बिंदू डी असा घ्या की बी सी बरोबर बी डी रेख एडी काढा सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एबीडीमध्ये मध्ये ए बी हा कोन एबीडी बरोबर एकरूप आहे कारण प्रत्येक कोन नव्वद अंशाचा आहे रचनेनुसार रेख बी सी ही रेख बी डी बरोबर एकरूप आहे रेख ए ही रेख बरोबर एकरूप आहे कारण त्या सामायिक बाजू आहेत म्हणून बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण एबीसी हा त्रिकोण एबीडी बरोबर एकरूप आहे म्हणून रेख ए ही रेख एडी बरोबर एकरूप आहे कारण ते एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोन सी हा कोन डी बरोबर एकरूप आहे त्याचबरोबर असेही दिले आहे की कोन सी बरोबर साठ अंश आहे म्हणून कोन डी हा देखील साठ अंश आहे आता त्रिकोण एडीसी मध्ये आपणास कोन डी हा साठ अंश आहे आणि कोन सी हा साठ अंश आहे आणि कोन डी ए सी बरोबर साठ अंश आहे म्हणून त्रिकोण ए सी हा समभुज त्रिकोण आहे म्हणून या समभुज त्रिकोणाच्या बाजू असल्यामुळे बरोबर डी सी आता दोन्ही बाजूंना एक छेद दोन ने गुणले असता आपणास एक छेद दोन बरोबर एक छेद दोन गुणिले डीसी मिळेल पण रचनेनुसार एक छेद दोन गुणिले सी बरोबर बी सी म्हणून बीसी बरोबर एक छेद दोन गुणिले एसी म्हणून जर त्रिकोणाच्या कोनांची मापे तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश असतील तर तीस अंश कोणासमोरील बाजूंची लांबी करणाच्या निम्मी असते तीस अंश साठ अंश नव्वद अंश प्रमेयाचा व्यत्यास प्रमेय काटकोण त्रिकोणात एका बाजूची लांबी करणाच्या निम्मी असेल तर त्या बाजूसमोरील कोण तीस अंश मापाचा असतो सोबत दिलेली आकृती पहा असे दिले आहे की त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश बी सी बरोबर एक छेद दोन गुणिले सी आणि आपणास असे साध्य करायचे आहे की कोण बी सी हा तीस अंशाचा आहे रचना किरण सी बी वर बिंदू डी असा घ्या की बी सी बरोबर बी डी सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया रचनेनुसार रेख बी सी ही रेख बी डी बरोबर एकरूप आहे म्हणून बिंदू बी हा रेख चा मध्यबिंदू आहे म्हणून मध्यबिंदूच्या व्याख्येनुसार बी सी बरोबर एक छेद दोन गुणिले सी पण असेही दिले आहे की बीसी बरोबर एक छेद दोन गुणिले एसी म्हणून डीसी बरोबर एसी म्हणजेच रेख डी सी ही रेख ए सी बरोबर एकरूप आहे याला आपण विधान एक असे मानूया आता त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए बी या सामायिक बाजू असल्यामुळे रेख ए बी ही रेख ए बी बरोबर एकरूप आहे कोन ए बी सी हा कोन ए बी डी बरोबर एकरूप आहे प्रत्येक कोन हा नव्वद अंशाचा आहे रचनेनुसार रेख बी सी ही रेख बी डी बरोबर एकरूप आहे म्हणून बा को बा कसोटीनुसार त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण ए बी डी बरोबर एकरूप आहे म्हणून रेख ए सी ही रेख एडी बरोबर एकरूप आहे कारण ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत याला विधान दोन असे मानूया आपण असे म्हणू शकतो की रेख डी सी ही रेख एसी बरोबर एकरूप आणि रेख एसी ही रेख एडी बरोबर एकरूप आहे म्हणून त्रिकोण ए सी हा समभुज त्रिकोण आहे म्हणून विधान तीननुसार आपण असे म्हणू शकतो की कोण सी बरोबर साठ अंश त्रिकोण एबीसी मध्ये असेही दिले आहे की कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश म्हणून विधान तीननुसार आपण असे म्हणू शकतो की कोण सी बरोबर साठ अंश कोण बी एसी बरोबर तीस अंश कारण त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे